पोळी मस्त खुसखुशीत झालेली आहे. खुसखुशीत तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी काळे पांढरे तीळ स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहे. त्यानंतर गुळ किसून घेतलेला एक वाटी, जेवढे तीळ घेतले तेवढंच गुळ घ्यायचं, कारण पोळीसाठी हा गुळ थोडासा जास्तच पाहिजे. वेलची पावडर आणि जायफळची पावडर. साजूक तूप 2 चमचे मोठे साजूक तूप घेतलेलं आहे. तेल हे आपल्याला कणकेमध्ये मोहन म्हणून घालायचं आहे. खुसखुशीत पोळी येण्यासाठी 3 वाट्या कणिक घेतलेली आहे. मैदा 1 वाटी, या ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने कणिक घेतलेली आहे. बेसन पोहे खाण्याचे 2 चमचे भरूनचे, कारण पोळीला चिकटावा यावा आणि पोळी टेस्ट चांगली लागावी त्यासाठी घालायचं आहे. मीठ थोडंसं चवीपुरता. तीळ भाजून घेऊ. माझ्या सुनबाईचा पहिल्या संक्रांतीच्या सणाचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे आणि त्याला आपण लोकांनी छान प्रतिसाद दिला. व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की पहा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. तीळ मस्त खमंग भाजले चालले आहेत आणि असं तटतट आवाज आला की तेव्हा समजायचं की तीळ हे भाजले गेले आहेत. आता तीळ हे काढून घेऊ आणि याला थंड होऊ देऊ. आणि आता आपण बेसन भाजून घेणार आहोत. बेसन थोडं सुरुवातीला कोरडंच भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि नंतर तूप घालायचं आहे, कारण त्यामुळे गाठी वगैरे होत नाही बेसनाच्या. कारण तूप मेल्ट झाल्यानंतर प्रमाणशीर तूप या बेसनामध्ये पडतं आणि बेसनाचा वास येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे. एकदम कमी फ्लेम ठेवायची आहे पोळीला चिकटावा येण्यासाठी आणि पोळीचा खमंगपणा वाढवण्यासाठी बेसन घालायचं असतं. आणि बेसनाचा कलरही पाहू शकता तुम्ही, चेंज झालेला आहे आणि सगळीकडे सुगंध पसरलेला आहे. आता हे बेसन आपण काढून घेऊ. पोळीचं सारण थंड होईपर्यंत आपण आता कणिक मळून घेऊ. त्यासाठी ही कणिक मैद्याच्या चाळणीने चाळून घेतली होती. 3 वाट्या घेतलेली आहे आणि 1 वाटी मैदा घालायचा आहे कणकेमध्ये. चवीपुरता मीठ. खुसखुशीत पोळी होण्यासाठी तेलाचं मोहन घालायचं आहे. आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. कणकेचा असा घट्ट गोळा होत नाही, आपल्याला यामध्ये असं अजून थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आहे. तेलाचं मोहन परफेक्ट झालेलं आहे. थोडं पाणी घालून नेहमी आपण नॉर्मल कणिक भिजवतो त्याच पद्धतीने कणिक भिजवायची आहे. शक्य झालं तर रोजची कणिक सुद्धा अशी टोपल्यातच भिजवायची, पटकन भिजली जाते. आणि आता ही कणिक आपली भिजून झालेली आहे. कणकेवर झाकण ठेवून 15-20 मिनिट रेस्ट करायला ठेवून देऊ. भाजलेल्या तिळाची फाईन पावडर न बनवता थोडंसे जाडसर आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीने थोडंसं जाडसर भुरका करून घ्यायचा आहे, खूप बारीक करायचं नाही आहे. तिळाचा कूट, गुळ, जायफळ पावडर आणि वेलची पावडर. या सारणात बरेच जण खोबऱ्याचा केस, भाजलेल्या शेंगद्याचा कूट घालतात, पण त्याचा बरेच दिवस जर हे सारण राहिलं तर वास लागतो, त्यामुळे मीही घालत नाही. आणि आपण हे भाजलं होतं ते बेसन यामध्ये घालायचं, मिक्स करायचं. हे सगळं एकसारखं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं, किंवा मग मिक्सरवर फिरूनही घेतलं तरी हरकत नाही, कारण मग सगळं हे एकजीव होऊन जातं. 15 मिनिट झालेले आहे आणि कणिक ही आपली मस्त नरम झालेली आहे. याला थोडं थोडं पाणी लावून चुरायचं आहे. पहिल्यांदा भिजवताना थोडंसं आपण घट्ट गोळा भिजवतो आणि नंतर आता याला पाणी लावूनच चुरायचं आहे चांगलं, त्यामुळे पोळी पण छान खुसखुशीत येते आणि पातं पण छान लांबतं. पहा आता कणकेला किती तार आलेला आहे आणि पोळी लाटायलाही आपल्याला त्रास होत नाही. अशा पद्धतीने हे लांब लांब करायचं आहे. मस्त पोळी बनते. मग महत्त्वाची टीप आहे, आता ह्या सारणामध्ये पोळी फुटू नये. आपण पोळीमध्ये सारण भरल्यानंतर त्याकरता चमच्याने असं 2 चमचे छोट्या चमच्याने दूध घालायचं आहे आणि ते दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की हे सगळं सारण थोडंसं ओलावा येतो, ओलसर राहतं
आणि आपल्याला भरायला सोपंही जातं आणि पोळी सुद्धा फुटत नाही। पहा या सारणाचा असा गोळा बनतोय, म्हणजे आपण टाकलेलं 2 चमचे दूध हे या सारणापुरता पुरेसं आहे। एकीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता आपण पहिले पोळी लाटून घेऊ। साधारण आपण पोळीसाठी गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पाती तयार करून घ्यायची आहे। पहा एवढ्या आकाराची पाती लाटून घ्यायची आहे आणि आपण नेहमी पुरण भरतो त्याप्रमाणेच हे सारण भरून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण मोदक तयार करतो त्याप्रमाणेच असे याचे गोल असे प्लेटा घालून घ्यायचे। आणि व्यवस्थित हे तोंड बंद करून घ्यायचे म्हणजे पोळी फुटणार नाही। आणि जो आपण बंद करतो तो भाग खालून ठेवायचा आहे। हलक्या हाताने पोळी लाटायची आहे की जेणेकरून ही पोळी फुटणार नाही, तव्याला पोळी चिटकू नये त्याकरिता तव्यावर थोडंसं तूप पसरून घ्यायचं आहे। आणि आता मस्त तव्यावर पोळी शेकून घेऊ, त्यासाठी साईडने थोडं थोडं तूप सोडायचं आहे आणि खालच्या बाजूने व्यवस्थित पोळी शेकल्या गेली पाहिजे। पोळी जर व्यवस्थित लाटली तर पोळी छान फुगते सुद्धा। आणि ही पोळी पलटून आता याही बाजूने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, तूप टाकाय सोडायचं आहे थोडं थोडं। पहा ही मस्त सगळ्या बाजूने पोळी फुगलेली आहे आणि एकदम मस्त नरम लुसलुसीत होते। थंडी जरी झाली तरी पण ही गुळाची पोळी कडक होत नाही, कारण आपण यामध्ये मोहन टाकलेलं आहे त्यामुळे नरमच राहते। पहा हा पोळीचा तुकडा तोडून दाखवते, एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि अशी खूप कडक झालेली नाही आहे गुळाची पोळी असून सुद्धा। पहा हे मस्त आतून अशी पोळी चिटकलेली आहे, पूर्ण सारण हे पोळीला चिटकतं। अजिबात पोळीमध्ये अशी पोळी जर उभी धरली तर आपण खाली पडत नाही। आणि एकदम खुसखुशीत मस्त पोळी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।